ये है बहुजन संघटक प्रस्तुति, आप देख रहे हैं बहुजन संघटक। डोळे उघडे ठेवून संधी मिळवण्याची इच्छा, आलेल्या चॅलेंजेसला तोंड देण्याची ताकद, शिक्षकांनी आई वडिलांचे आशीर्वाद, दोघी बहिणींची साथ, आर्थिक गरज भागवण्यासाठी वडिलांची धडपड, स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवून अमेरिकेमध्ये PhD करणाऱ्या प्रतीक्षा गायकवाडची सक्सेस स्टोरी ऐकूया आमच्या जिल्हा प्रतिनिधींकडून, विजय बनसोडे यांच्याकडून। सर्वांना सगळे देवी आणि नमस्कार। आपण पाहत आहोत की उस्मानाबाद जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय मागास जिल्हा असा आहे। वास्तविकता ती खरी आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आत्महत्या करणारा शेतकरी राहतो। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हाताला कामधंदा नसणारी खूप मोठी तरुण पिढी आहे। ही इथल्या राजकारण्यांची ओशाळलेली स्थिती पाहावयासारख्याच, परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशापर्यंत भरारी घेणारे आमचे काही विद्यार्थी आहेत, जे अतिशय प्राणपणाने शिक्षणाला वेळ देऊन आपल्या परिवाराचं नावलौकिक परदेशामध्येही करत आहेत। असंच आपण या ठिकाणी गायकवाड फॅमिलीसोबत आहोत। परदेशामध्ये शिकणारी प्रतीक्षा गायकवाड हिचे माता पिता आपल्या सर्वांना या ठिकाणी भेटणार आहेत। या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाळासाहेब जंबू गायकवाड, जे रिटायर आहेत, धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये अधीक्षक होते, तर त्यांच्या मातोश्री सौ उषा बाळासाहेब गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत। पाहूया बाळासाहेब गायकवाड काय म्हणतात। मी बाळासाहेब गायकवाड, धर्मदायित्व कार्यालय उस्मानाबाद इथून अधीक्षक पदावर मी जुलै महिन्यात रिटायर झालो। मी 3 मुलींचा पिता असून माझी मोठी मुलगी MBA झालेली आहे, दुसरी मुलगी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेली आहे, आणि तिसरी प्रतीक्षा गायकवाड ही फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिका इथं PhD साठी डिसेंबर महिन्यात गेलेली आहे। आणि तिचे लहानपणापासून शिक्षणाची जिद्द पाहून आम्ही तिला सपोर्ट केला, तसं तिनं ही उत्तुंग भरारी घेतली। तिची एक इच्छा होती की बाबासाहेबांसारखं मी शिकून मोठं होईल, आणि त्या इच्छेनुसार तिनं इथं कुठल्या स्कूलमध्ये प्राविण्य त्यांची एक बॅच होती 10वीची, त्यात 5 विद्यार्थी म्हणजे राष्ट्रीय लेवलवरचं म्हटले। त्यानंतर तिनं शाहू कॉलेजमध्ये 12वीपर्यंत शिक्षण घेऊन IIT खडगपूर येथे केमिस्ट्री विषयात PG पूर्ण केलं, आणि त्यानंतर आता PhD साठी ती सध्या अमेरिकेत आहे। आम्ही तिच्या शिक्षणावर खुश आहोत, आणि तिनं पण आमचं नाव म्हणजे रोशन केलं आणि समाजात एक आदर्श घडवला। आणि माझी इच्छा अशी आहे की ह्या माझ्या प्रतीक्षासारखंच अनेक मुलांनी पुढे यावं आणि परदेशात शिक्षणाला जावं। कदाचित काही मदत लागली तर मी सर्वतोपरी करण्यास तयार आहे। एवढं आर्थिक मदतसुद्धा एखाद्या मुकुटपूर विद्यार्थ्यासाठी लागली तर मी ती देण्यास तयार आहे। तरी माझ्या प्रतीक्षाच्या शिक्षणाबाबत मी खूप समाधानी आहे, आणि असंच मुलांनी पुढे यावं ही माझी अपेक्षा। जेवण प्रतीक्षा शिक्षणातच नाही, पण घरात पण स्वयंपाकात घरखान किंवा आलेल्या 4 पाहुण्यांचं गुटबस करणार, तिची म्हणजे अशी जिद्द आहे की तिनं शिक्षणातच नाही पूर्ण कलाक्षेत्रात बी आणि स्वयंपाकात बी नाव मिळेल। आपण या ठिकाणी अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यामधील विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतीक्षाच्या आई वडिलांची या ठिकाणी थोडक्यात बातचीत केली, तर चला आता आपण पाहूया की डायरेक्ट अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातून प्रतीक्षा काय म्हणते। हॅलो, माझे नाव प्रतीक्षा बाळासाहेब गायकवाड, माझ्या आईचे नाव उषा भंडारे, माझे वय 23 वर्ष आहे। 2021 जानेवारीपासून मी युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये क्वांटम केमिस्ट्री या विषयामध्ये रिसर्च करत आहे। शालेय अभ्यासक्रमापासूनच बाह्य परीक्षा देण्याची ऊर्जा मला मुख्य तपाचीपासून लागली। पहिलीपासूनच विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेणारे असे शिक्षक मला लाभले, त्यांच्या मार्गदर्शनाने मी बाह्य परीक्षांमध्येही घवघवीत यश मिळवले। फॉर एक्झाम्पल 7वी स्कॉलरशिपची एक्झाम असो किंवा 8वी NTSC असो, मी दोन्ही स्कॉलरशिपसाठी पात्र झाले। 7वीमध्ये असताना टिळक विद्यापीठातर्फे घेतली जाणारी इंग्लिश एलिमेंटरी एक्झाममध्ये माझा महाराष्ट्रात पहिला नंबर आला। त्यानंतर 11वी 12वीमध्ये असताना मी JEE एक्झामची तयारी करून 12वीनंतर मला IIT खडगपूरमध्ये इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्रामसाठी ऍडमिशन भेटले। 2015 ते 2020 या कालावधीमध्ये माझे बॅचलर्स आणि मास्टर्स पूर्ण झाले। IIT असताना मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा पुरेपूर वापर केला, आणि NCL पुणे असो किंवा IIT बॉम्बे असो,
त्यानंतर फोर्थ इयरच्या समरमध्ये मी व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट अँड स्टेट युनिव्हर्सिटी इथे इंटर्नशिप करण्यासाठी गेले. एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करताना आम्ही तिघी बहिणी आणि मम्मी हाऊसवाईफ अशा परिस्थितीत घरात करता धरता असणारे माझे वडील या सर्व परिस्थितीमधूनही मला शिक्षण घेणे शक्य झाले. त्यासाठी धर्मदाय कार्यालयामध्ये कार्यरत असताना वडिलांनी लिपिक ते अधीक्षकपर्यंतचा प्रवास केला, पण घरातला एकच करता धरता असल्याने त्यांनी अत्यंत साधारण आणि कष्टदायक जीवन जगले, पण आम्हाला शिक्षणामध्ये कशाचीच कमी पडू दिली नाही. पप्पांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे आमच्या शिक्षणाबाबतीतच्या घेतलेल्या निर्णयांमध्ये फक्त 10वीपर्यंतचे शिक्षण झाले असूनही शिक्षणाचे महत्व जाणणारी माझ्या मम्मीने पण खूप साथ दिली. एमएससी पर्यंतच्या शिक्षणामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्तींची मला शिक्षण खर्चामध्ये थोडीफार मदत झाली. सध्या इथे अमेरिकेमध्ये असताना माझ्या राहण्याखाण्याचा खर्च माझ्या स्टायपंडमधून पूर्णपणे भागत आहे. हे जे थोडेफार यश वाटायला आले यात जिद्द, डोळे उघडे ठेवून संधी मिळवण्याची इच्छा, आलेल्या चॅलेंजेसला तोंड देण्याची ताकद, शिक्षक आणि आई वडिलांचे आशीर्वाद, दोघी बहिणींची साथ, आर्थिक गरज भागवण्यासाठी वडिलांची धडपड आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन करून पुश करण्याची त्यांची जिद्द, सिनियर्सचे मार्गदर्शन, चांगल्या विद्यार्थ्यांचा सहवास, कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट इत्यादी गोष्टींचे खूप मोठे मार्गदर्शन आणि योगदान लाभले. जेव्हा मी करू शकते तेव्हा तुम्हीही करू शकता. मुलगी म्हणून थोडेफार जास्त अडचणी वाटायला येतील, पण जसे पप्पा म्हणतात तसे जर तुम्ही स्वतः चांगले असाल तर जग पण चांगले दिसेल. स्टे स्ट्रॉंग, स्टे फोकस्ड, गिव्ह युअर बेस्ट, ऑलवेज ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट टू अर्न द बेस्ट आउट ऑफ द करंट सिच्युएशन. माझ्या परिवाराने जे मला दिले त्याबद्दल हेच म्हणेन, जूते फटे पहनकर आसमान पे चढे थे, सपने हरदम हमारे औकात से बड़े थे. थँक्यू.